माणूस कधी कधी आपल्याच हक्काचं आकाश कुंडून ठेवतो आणि तेच आकाश नकळत एक दिवस मोकळ होत जात. अशीच एक गोष्ट. नमस्कार, मी विजयराज बोधनकर. नवा माणूस नवी गोष्ट या मालिकेमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. डॉक्टर राजा दांडेकर लिखित अशी घडली माणसं या पुस्तकातल्या या गोष्टी आपण ऐकणार आहोत. मागच्या गोष्टीला महाराष्ट्रभरातनं उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांनी लाईक केलं, कमेंट केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं. आत्ताची गोष्ट आहे संजना मोहिते या विद्यार्थिनीची. बघूया तर ती गोष्ट आपल्याला काय देऊन जाते ते. दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात काहीशा नाराजीनं प्रवेश करून झाल्यावर नंतर त्यात गोडी निर्माण झाल्यामुळे भारताचा गवळी या किताबापर्यंत प्रवास करणारे वर्गीस कुरियन यांच्याप्रमाणेच नावडीचा व्यवसाय यशस्वीरित्या करणारा पुढचा काजवा संजना. कामात व्यस्त असताना हाक आली, काका येऊ का? मी वर पाहिलं तर दारात एक 30-35 वयाची स्त्री उभी होती आणि तिच्या बरोबर एक लहान मुलही होत. ती स्त्री आत आली ना म्हणाली, काका ओळखलत का मला? मी संजना मोहिते. आपल्या शेजारच्या किनळ गावची. मी तिला ओळखलं. काका मला वाटतं तुम्ही मला विसरलात. तुला मी कसं विसरेन, शक्यच नाही. शाळेच्या सुरुवातीच्या काळात पहिली 4 वर्ष तर शाळेत मुली नव्हत्याच. अशा काळात घरोघरी जाऊन शाळेत मुली पाठवा अशी पालकांची मनधरणी करण्यासाठी आम्ही दोघे व आमचे सहकारी गावागावातून घराघरातून जात होतो. भिक्षा मागायला जावं तसं आम्ही मुला मुलींची भिक्षा मागत घरोघर जात होतो. असाच एक दिवस शेजारच्या एका गावी या संजनाच्या घरी गेलो असताना तिची आई म्हणाली, आमची तयारी आहे तिला पाठवायची, तिलाच विचारा. मला वाटलं हे केवळ नाटक असावं की काय, कारण असा अनुभव विरळच होता. आई वडील मुलांना शाळेत पाठवायला तयार आहेत आणि मुलंच नको म्हणतायत. संजना तयार नव्हती. तेव्हा आम्ही तिच्या आईला सांगितलंय, तुम्हीच तिला सांगा, तिची तयारी नसेल तर आम्ही म्हणून काय उपयोग. ठीक आहे, पुन्हा कधीतरी बघू. असं म्हणून आम्ही परत आलो. त्यानंतर 2-3 वेळा तिच्याकडे गेलो. शेवटी एकदाच खरं कारण कळलं तिच्या नकाराच. आई वडिलांना तिला शाळेत पाठवायचं होत, पण तिचं कारण असं होत की मला शाळेत आल्यानंतर इंग्रजी शिकायला लागेल आणि मला तर इंग्रजीची भीती वाटते, म्हणून मी शाळेत येणार नाही. यावर आम्ही तोडगा मात्र लगेच काढला. तिला म्हटलं, हे बघ, तुला इंग्लिशची भीती वाटते ना, तुला इंग्रजी शिकायचं नाही ना, मग तू बाकीचे विषय शिक.
इंग्रजी कशाला शिकतेस? मला पण अशीच भीती वाटायची. तर तू शाळेत ये, पण इंग्रजीच्या तासाला बसू नकोस, म्हणजे झालं, संपला ना विषय. मग तिची कळी खुल्ली, चेहऱ्यावर हसू आलं, म्हणजे मला इंग्रजी शिवाय शाळेत येता येईल. हो नक्की, या तुझ्या मॅडम, तुला तशी परवानगी देतील. झालं. दुसऱ्या दिवशीपासून संजना शाळेत येऊ लागली. पहिल्यांदा इंग्रजीचा तास म्हटला की ती बाहेर जायची. काय करायची माहित नाही. कुठेतरी झाडाखाली बसायची, कुठे खेळायची, कुठे पक्षी प्राणी बघत बसायची. पण तास संपल्यावर पुढच्या तासाला हजर व्हायची. असे बरेच दिवस गेले. ती त्या इंग्रजीच्या तासाला वर्गाबाहेर थांबायला लागली. आणि चक्क एके दिवशी ती त्या इंग्रजीच्या तासाला वर्गात येऊन बसली. पहिल्यांदा खाली मान घालून ऐकत होती. नंतर नंतर तिला रस वाटू लागला. आणि पाहता पाहता 2 वर्षात इंग्रजी विषय घेऊन संजना 10वी पास झाली. इथपर्यंतचा तिचा प्रवास आम्हाला माहिती होता. नंतर एक दिवस तिचं लग्न होऊन ती मुंबईला गेल्याचं कळलं. पण पुढचं काहीच कळलं नव्हतं. मध्यंतरी एकदा रेणू मॅडम दापोलीला जात होत्या, तेव्हा मधल्या स्टॉपवर 2 मुली चढल्या. त्या शेक्सपियरच्या साहित्यावर चर्चा करताना त्यांना ऐकू आलं. त्या मुलींनी मॅडमला पाहिलं आणि म्हणाले, आणि एकदम म्हणाली, अय्या मॅडम तुम्ही? मॅडमने तिला ओळखलं आणि विचारलं, संजना ना तू काय करतेस आता? मॅडम मी इंग्लिश घेऊन MA करते. मी शेक्सपियरचं साहित्य हा स्पेशल ऑथर म्हणून अभ्यास करते. मला तर खूप मजा येते इंग्रजी साहित्याचा अभ्यास करताना. बस निघून गेली आणि पुन्हा त्या दिसेनाशा झाल्या. त्यानंतर आज प्रथम संजना शाळेत येत होती. तिने तिची कथा सांगितली. काका, मी इंग्रजीच्या तासाला पहिल्यांदा बसले तेव्हा विचार केला, बाकी सगळ्यांना इंग्रजी शिकताना भीती वाटत नाहीये, मग मलाच का भीती वाटते? कसली भीती आहे माझ्या मनात? आणि भीती वाटण्यासारखं या विषयात आहे तरी काय? मी उगाचच घाबरत तर नाही ना. मग मी ठरवलं की जो विषय मला कठीण वाटतोय, त्याची भीती वाटते, तोच विषय आव्हान म्हणून पुढे करिअरसाठी मी निवडला. पुढे त्याच विषयात मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. काका, माझ्याबरोबर माझा मुलगा आलाय, तो 8वीत आहे. त्याला मी दाखवायला आणले माझी शाळा, म्हणून शाळा चालू असताना मी आले. आणखी एक गंमत सांगू का? मी शाळेत असताना मॅडमचे वडील केसकर सर आम्हाला शिकवायला यायचे. त्यांनी शिकवलेलं ग्रामर माझ्या आजही लक्षात आहे. इतकं ते घोटून घेतलं होतं, त्यामुळे आज मुलांना मी ग्रामर शिकवू शकते. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी मुंबईला इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांचे इंग्रजीचे क्लासेस घेते. एका बाजूला तिला रडूही येत होत आणि एका बाजूला तिला सांगताना आनंदही होत होता. मी क्षणभर थांबलो आणि म्हटलं, शाबास संजना, तू केलेल्या नावडत्या भीती वाटणाऱ्या विषयातली प्रगती कौतुकास्पद आहे. तुला थोडा वेळ आहे का? थांबतेस का? ती हो म्हटल्यावर मी शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, एक माझी विद्यार्थिनी आली, तिला शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर बोलायचंय, तर तुम्ही वेळ देऊ शकाल का?
त्यांनी 5वी ते 10वी आणि TET च्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलवलं. सगळ्या शिक्षकांना आणि मुलांना उत्सुकता वाटत होती की कोण पाहुणे आले, नक्कीच कोणीतरी खास असणार. संजनाला सगळ्यांसमोर उभं केल्यावर त्यांनी ओळखलंच, अरे ही तर आपलीच माजी विद्यार्थिनी संजना. संजनानं सगळ्यांसमोर आपलं विद्यार्थी जीवन, इंग्रजी शिक्षणाची कथा वर्णन केली आणि जाता जाता सांगितलं की कोणत्याही विषयाचा बाऊ करू नका, कोणताही विषय आपल्याला येणार नाही असं नाही, जो विषय कठीण वाटेल तोच विषय तुमच्या करिअरसाठी चॅलेंज म्हणून निवडा आणि त्यामध्ये उत्तुंग यश मिळवलेलं तुम्हाला दिसून येईल. मुलांनी ते ऐकून टाळ्यांचा कडकडाट केला. संजनाचं भाषण संपलं होतं. कथा संपली. धन्यवाद. संजनाची ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी अशी आहे. आपल्याला नक्की आवडली असणार. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल अपडेट ठेवण्यासाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.